गणित इयत्ता पाचवी विभाग पहिला धडा पाचवा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स। तर मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे तुलना कशी करायची ते शिकलो। तर कम्पेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन्स। तर आज आपण उदाहरण संग्रह 19 म्हणजे प्रॉब्लेम सेट 19 हा सॉल्व्ह करत आहोत। खालील अपूर्णांकाच्या प्रश्न पहिला, खालील अपूर्णांकाच्या अपूर्णांकाच्या जोड्यामधील जोड्यामधील चौकटीत लहान आहे, मोठा आहे किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा। राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल इन द बॉक्स। आता आपण इथे हे लिहून घेऊ। गणित 3/7 चौकट, 3/7 दुसरं गणित, 3/8 चौकट, 2/8 2/11 10/11 चौथा आहे 5/15 चौकट, 10/30। तर आता आपण आधी हे सॉल्व्ह करून घेऊ। 3/7 आणि 3/7 हे कसे आहेत, अपूर्णांक दोन्ही सारखे आहेत म्हणजे बरोबर आहे, मग हे चिन्ह द्यायचे मधलं। आता 3/8 आणि 2/8 हे अपूर्णांक कसे आहेत, तर समछेद म्हणजे ह्यांचा छेद हा सारखा आहे। मग अशा वेळेस आपण काय करतो, अंशाची तुलना करतो। 3 मोठे आहे 2 पेक्षा म्हणून 3/8 हे मोठे आहे 2/8 पेक्षा। आता इथे बघा, 2/11 आणि 10/11 आता इथे परत हे समछेद आहेत म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स आहेत। मग आता कम्पेअर कशाची करायची, 2 आणि 10 ची कम्पेअर करायची। मग 10 मोठे आहेत म्हणून 2/11 लहान आहेत 10/11 पेक्षा। तर 5/15 आणि 10/30 आता इथे मात्र छेद हा वेगळा वेगळा, इथे 15 आहे इथे 30 आहे, म्हणजे हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत। आता इथे काय करायचे, आपल्याला छेद हे सारखे करायचे। आता इथे 30 आहे, आपल्याला माहिती 15 × 2 केल्यावर 30 येतात। मग ह्याचं आपण काय करायचं, आधी सममूल्य अपूर्णांक काढायचा की ज्याचा छेद हा 30 आहे। म्हणजे आपण काय करतो, 15 ला 2 ने गुणल्यावर 30 येणार आहे 5/15 ह्याचं सममूल्य अपूर्णांक काढतोय आपण। 15 × 2 काय केलं, तर इथे 30 आहे, छेद आपल्याला सारखे करायचा, इथे पण 30 आहेत आणि इथे पण 30 पाहिजेत आपल्याला। मग आता छेदाला 2 ने गुणलं तर अंशाला पण कितीने गुणायचंय, 2 ने, म्हणजेच 10/30 म्हणजेच आता 10/30 आणि परत इथे 10/30 आहेत। मग ह्याचा अर्थ काय, दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत। ह्याची व्हॅल्यू, ह्याची किंमत किती आहे, 10/30 आहे। सममूल्य अपूर्णांक आपण काढला म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी आहे। आणि कम्पेअर कशाची करायची आपल्याला ह्या अपूर्णांकाची, म्हणजे दोन्ही अपूर्णांक काय आहेत, सारखे आहेत, म्हणून आपण चिन्ह द्यायचंय बरोबरच। आता ह्या दोन अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची, इथे 5/8 आहेत इथे 5/9 आहे। आता दोन्हींचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं अपूर्णांकाचं, तर आपल्याला समजतं की ते अंश हे दोन्हीकडे सारखे आहेत, छेद मात्र वेगळे आहेत। मग अशा वेळेस आपण कसं करतो, अशा वेळेस आपण विचार काय करतो, जर एका स्ट्रीपचे 8 समान भाग केले त्यापैकी 5 भाग आणि एका स्ट्रीपचे 9 समान भाग केले त्यापैकी 5 भाग। मग हे आता कशावरून ठरवायचं आपल्याला, इथे आपल्याला छेदावरून ठरवायचंय। इथे जसं आपण अंशावरून ठरवलं, इथे मात्र आता आपल्याला छेदावरून ठरवायचंय की कोणता
मोठा आहे आणि कोणता लहान आहे. आता इथे मी एका पट्टीचे 8 समान भाग केले, त्यापैकी 5 भाग रंगवले, ह्या पट्टीचे 9 समान भाग केले आणि 5 रंगवले. आता तुम्हाला आकृतीवरून समजेल हा भाग आणि हा भाग ह्याच्यापैकी मोठा भाग कोणता आहे. हा आहे 5/9 आणि हा आहे 5/8. कोणता मोठा भाग आहे तर हा रंगवलेला भाग मोठा आहे. म्हणजे इथे आपण छेदावरून ठरवतो, ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा. जेव्हा अंश हे समान असतात तेव्हा छेदावरून आपण कम्पेअर करतो. इथे 8 काय आहेत, लहान आहेत, 8 लहान आहेत 9 पेक्षा, म्हणून 5/8 मोठे आहेत 5/9 पेक्षा. तर चिन्ह आपल्याला हे द्यायचंय. तर इथे लक्षात ठेवा, हे अपूर्णांकाचं कम्पेअर करताना छेदावरून आपण ठरवत असतो, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. केव्हा, जेव्हा हे दोन्ही अंश सारखे आहेत, इथे पण 5 आहे इथे पण 5 आहे, फक्त छेद वेगळे आहेत, तेव्हा छेदावरून ठरवायचं. जो छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा, हा छेद लहान आहे, इथे 8 लहान आहेत म्हणून हा अपूर्णांक मोठा. आणि चित्रावरून आपण असं समजून घेतलेलं आहे